शेतकरी बंधूंनो नमस्कार. काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ड्राय रन या ऑटोची माहिती घेणार आहोत. तुम्ही आपला पूर्वीचा ड्राय रन ऑटो हा वापरला असेलच, त्याला आपण इथं खाली बटन दिलेली, पण त्यामुळं ऑटो मॅन्युअल सारखीच ती बटन असल्यामुळं काही लोकांचं कन्फ्युजन वाढत होतं. तर त्यासाठी आपण त्यावर एक सोल्युशन म्हणून हे खालची जी बटन आहेत ही वर दिलेत आणि याला आपण नॉप टाईप दिले म्हणजे गोल फिरवायची दिले, त्यामुळे ऑटो मॅन्युअलचं हे एकच बटन तुमचं कायम तुमच्या सोबत राहतं. सेम ऑटोला 7 वायरी येतात. तुम्ही ड्युअल स्टार डेल्टा 3 ते 30 HP ला चालतो हा ऑटो, तर तुम्ही त्याप्रमाणे 1 नंबरच्या व्हिडिओ प्रमाणे कनेक्शन करून घेऊ शकता. आता हा ड्राय रनचा ऑटो, कोणताही ऑटो हा ड्राय रन म्हणजे काय करतो, तर ज्यावेळेस पाणी संपलं त्यावेळेस तो बंद करतो मोटर. तर आता ह्या ऑटोला पाणी संपलं आहे नाही हे काय कळत नाही. पाणी तुमचं विहिरीत असेल बोरमध्ये असेल, हा ऑटो मोटरचं एम्पियर मोजतो आणि ज्यावेळेस मोटरचं पाणी संपतं म्हणजे लोड जातो त्यावेळेस एम्पियर खाली येतं कमी येतं आणि त्यावेळेस ऑटोला कळतं की बाबा ड्राय रनच्या कारणानं मोटर बंद झाली किंवा बंद करायची आहे असं. पण आजकाल कसं आहे की तुम्हाला माहिती आहे मोटर ह्या स्वस्त करण्यासाठी अल्युमिनियमचं प्रमाण वाढत चाललंय आणि जसं अल्युमिनियमचं प्रमाण वाढतंय मोटरमध्ये तसतसं मोटरचं पाणी मारतानाचं एम्पियर आणि पाणी संपल्याचं एम्पियर ह्यातला फरक हा कमी कमी होत चाललाय. पूर्वी ज्या ब्रँडेड कॉपरच्या मोटरा होता त्या पाणी मारताना 10 घेत असतील तर पाणी संपल्यावर एम्पियर 7, 6, 6.5, 5 असायचं. पण आजकाल ज्या राजकोट अहमदाबादच्या मोटरा आहेत पाणी मारताना जर 10 घेत असतील तर पाणी संपल्यावर 8.5, 9.5 पर्यंत एम्पियर हे फक्त 0.5 ने किंवा 1 ने एम्पियर कमी होतं म्हणजे विथ लोड विदाऊट लोड. तर कोणत्याही ड्रायरनच्या ऑटोला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या पोटातनं वायर घालून घ्यायची. जी वायर मोटरकडे जाते त्यातली कोणतीही एक वायर ही ऑटोच्या पोटातनं घालून घ्यायची, ही सगळ्यात महत्वाची स्टेप. त्यानंतर ऑटोच्या ह्या 7 वायरी येतात, ह्या आपण 1 नंबरला दिलेल्या व्हिडिओ प्रमाणे 7 वायरी स्टार्टरला कनेक्ट करून घ्यायच्या. त्यानंतर ज्यावेळेस तुमची मोटर चालू होते मोटर चालू झाल्यानंतर हे सेट टू ग्रीन बटन आहे आणि हा इथं एक एलईडी आहे ड्रायरनचा. हा एलईडी ज्यावेळेस तुम्ही ऑटो जोडला तेव्हा लाल हिरवा लागत राहतो. ज्यावेळेस तुम्ही हा बटन दाबून धरता त्यावेळेस हा जो एलईडी हा लालचा हिरवा होतो म्हणजे हिरवा लागला की आपल्याला सेटिंग झालंय असं समजायचं, किंवा मोटर सुरू झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे 1 मिनिट बटन दाबून धरायचं आहे जेणेकरून हे ऑटोला कळतं की हा मोटरचा करंट आहे आणि त्यानंतर एम्पियर कमी झालं की हा ड्राय रन बंद करतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की बाबा ड्राय रन आमची मोटर बंदच होत नाही, तर ते एकतर हे सेटिंग करत नाहीत, एकतर त्याच्या पोटातनं वायर घालून घेत नाहीत आणि वायर घालून घेतल्यानंतर बटन दाबलं तरीही होत नसेल. तर आपण इथे ड्राय रन पर्सेंटेजचं बटन दिलं. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुमच्या मोटरचं करंट कमी होत नाहीये, तर हे काय करायचं, हे बटन तुम्ही ग्रॅज्युअली वाढवत जायचं. म्हणजे आता हे इथं जर हे ड्राय रन पर्सेंटेजचं 2 नंबरचं बटन आहे, तू याच्यावर एक बाण दिलाय, बाण वर असेल तर बंद आहे, त्यानंतर 80% आहे, 85% आहे आणि 90%. जर तुमची मोटर ड्राय रनच्या कारणानं बंद होत नसेल तर 90%वर घ्या आणि मोटर सुरू असताना हे सेटचं बटन दाबून धरा. लक्षात ठेवा हे बटन 90%वर घेतलं तरीही तुमची मोटर पाणी मारताना 10 घेत असेल तर पाणी संपलं 9 खाली गेलं की ऑटो 100% मोटर ड्राय रनच्या कारणानं बंद करणार गॅरंटेड. पण तुम्हाला त्यासाठी ह्या सर्व सेटिंग व्यवस्थित करायचं आहे. जर काही लोकांना ड्राय रन मोटर बंद नको हवी असेल तर हे तुम्ही बटन बंदवर करून ठेवू शकता, हे ड्राय रनचं काम बंद करून टाकेल. आता हे मी धरून चला 90% ठेवलंय, 90% बोर मधली मोटर आहे, पाणी मारताना 10 एम्पियर घेते, पाणी संपलं की 9 खाली जाते, ऑटोनं मोटर बंद केली. आता काही लोकांना असं गरज आहे की बाबा माझी मोटर ड्राय रन तर बंद झाली, परत 2 तासाने, अर्ध्या तासाने, 1 तासाने मला ऑटोमॅटिक चालू व्हायला पाहिजे, कारण तेवढा वेळ जर त्या बोरला विश्रांती दिली तर परत त्यांची मोटर अर्धा पाऊण 1 तास चालते अशी काही जणांची इच्छा आहे. तर त्यासाठी आपण हे रिस्टार्ट टाइम दिलाय, हा रिस्टार्ट टाइमला हे सेपरेट बटन दिलं. इथं पण तुम्ही अनुक्रमे बघा, जसं तुम्ही बटन गोल फिरवाल तसं पहिल्यांदा बंदचा ऑप्शन येतो, मग 30 मिनिटाचा येतो, मग 60 मिनिटाचा येतो, मग 120 मिनिटाचा येतो. म्हणजे जर मी बंदवरनं 30 मिनिटावर हा ऍरो ठेवला तर माझी मोटर लाईट आली की चालू होईल, पाणी संपलं की बंद होईल, परत 30 मिनिटाने चालू होईल, 60 मिनिटावर ठेवला तर परत 60 मिनिटाने चालू होईल, 120 मिनिटाने ठेवला तर परत 120 मिनिटाने चालू होईल. अशा प्रकारे हा ड्राय रनचा ऑटो तुम्ही वापरू शकता. हा 3 ते 30 HP पर्यंत चालतो. जर मोटरा तुमच्या हायर HPच्या असतील, 25 HP 30 HPच्या असेल, तर हे ड्राय रन पर्सेंटेजचं बटन तुम्ही 80% ठेवा, कारण मोठ्या मोटरांना ड्राय रन झाल्यावर एम्पियर बऱ्यापैकी खाली येतं.
पण लहान मोटर असतील तर कंपल्सरी हे बटन 90% वर ठेवा. अशा प्रकारे हा ऑटो पूर्ण रेंजला चालतो 3 ते 30 HP. यापेक्षा वेगळा काय डाऊट असेल तुम्हाला तर आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. धन्यवाद.